मंडळी नमस्कार। आता सोयाबीन मध्ये काय काय महत्त्वाचं आहे तर उगवण शक्ती तपासा, घरच्या घरी उगवण शक्ती तुम्ही तपासू शकता। बोंद्र घ्या, आपलं जे गोणपाट असतं बोंद्र्याचं पोतं त्याचे 1/1.5 तुकडे करायचे, 2 पाण्यात ओले करायचे आणि त्याच्यावर 10-10 बियाच्या 10 लाईन 100। मी आज सकाळी पाहिलं की मला आमच्या प्रतिनिधींनी सांगितलं की कोणी 5 बिया टाकतंय, कोणी 10 बिया टाकतंय, कोणी 25 बिया टाकतं आणि त्याच्यावरून उगवण शक्ती तपासतं। असं करू नका, तुम्हाला 100 बिया या उगवण शक्तीसाठी घ्यावा लागतील आणि 100 बियाच आणि 5व्या दिवशी तुम्हाला त्याचं उगवण शक्ती तपासावं लागेल। कारण सोयाबीनचं टर्फल नाजूक असतं, गोणपाट किंवा बोंद्र्याच्या पोत्यामध्ये 100 दाणे घ्या आणि मोजकं पाणी टाकायचं, सकाळ संध्याकाळ त्याच्यावर पाणी शिंपडायचं आणि नंतर मग 5व्या दिवशी त्याला उकळायचं, 5व्या किंवा 6व्या दिवशी। आणि ज्याची वाढ चांगली झालेली आहे, मुळं चांगले वाढलेले, शूट रूट शूट दोन्ही चांगले वाढलेले, ज्याला बुरशी नाही, जे खराब झालेलं नाही, रोगीट नाही, असं बियाणं म्हणजे हे उत्कृष्ट बियाणं। त्या 100 पैकी जेवढे दाणे चांगले आहेत, चांगले उगवलेले आहेत, तेवढे टक्के जर्मिनेशन आपण असं म्हणू शकतो। जर तुम्ही तिसऱ्या चौथ्या दिवशीच पाहिलं तर बारीक कोंब राहील, त्यात समजल नुसतं कोंब आलेला दिसेल पण ते बियाणं जमिनीत गेल्यानंतर किती चांगल्या प्रकारे तग धरू शकतं ते समजत नाही। त्यामुळे 5वा किंवा 6वा दिवस हा आपल्याला तिथं बोंद्र्यात जर गोणपाटात ठेवलं तर 5व्या 6व्या दिवशी उगवण शक्ती तपासा। सोयाबीनचे कोणते योग्य वाण आहे आणि त्याची वैशिष्ट्य, आता याच्यामध्ये बघा, आपण 3 प्रकारचे जाती इथे सांगतोय। उभाट वाढणारी जात 93.05 आहे, GS 95.60 आहे, MUS 162 आहे आणि बुस्टर 88.88 म्हणजे हिचं नाव सई आहे। हे यावर्षीच बाजारात येणार पण हिचं बियाणं काही फारसं जास्त उपलब्ध नाही, मशीन कटिंगसाठी मेकॅनिकल हार्वेस्टिंगसाठी ही चांगली जात आहे। तर ज्या उभाट वाढणाऱ्या जाती आहेत अशा जातीला जास्त फांद्या नसतात, त्यामुळं याच्या झाडाची संख्या जास्त असली पाहिजे आणि झाडाची संख्या जास्त असण्यासाठी एकरी बियाण्याचं प्रमाण इथे जास्त असलं पाहिजे। तर या जातींसाठी बियाणं तुम्ही 30-35 किलो एकरी पेरा। त्यानंतर मध्यम फांद्या असणाऱ्या जाती आहेत, यामध्ये JS 335 आहे, MUS 612 आहे, DS 228 आहे, Booster 8335, Booster 8335 ही एक नवीन आपली संशोधित जात आहे ज्याच्यामध्ये मध्यम फांद्या आणि उत्पादन क्षमता खूप चांगली आहे। ही जात सुद्धा आता 2-3 दिवसामध्ये जर शक्य झालं तर आपण बाजारात तिला आणू, आपल्याला परवानगी मिळाल्यानंतर, म्हणजे आज 2-3 दिवसात परवानगी मिळू शकते आणि जर परवानगी मिळाली तर ही 88-88 आणि 83-35 ह्या जाती बाजारात येऊ शकतात। शनिवार पर्यंत जर परवानगी मिळाली तर शनिवार रविवार सोमवार पर्यंत हे बियाणं येऊ शकतं। तर याचं एकरी बियाणं जे आहे हे 25-30 किलो, साधारणतः 25 किलो जरी तुम्ही पेरलं तरी चालेल, 25-30 किलो, 30 किलोपेक्षा जास्त नको, 25 किलोपेक्षा कमी नको, 25-30 किलोच्या मध्ये हे मध्यम फांद्या करणाऱ्या जातीचं। आणि जास्त फांद्या करणाऱ्या जाती आहेत त्यात KDS 726 आहे फुले संगम, त्यानंतर KDS 753 आहे फुले किमया, त्यानंतर KDS 992 आहे फुले दुर्वा आणि Booster 7777 जी आहे हे आपलं जात संशोधित जात जी आहे ही बाजारात उपलब्ध आहे। Booster 7777 त्याचं नाव आश्रय आहे। तर ह्या जाती खूप फांद्या करतात, त्यामुळे याचं साधारणतः 20 किलो बियाणं पेरणी केली तर 20-22 किलो बियाणं आणि लागवड जर केली तर मात्र मग तुमचं 15 किलो 12 किलो 15 किलो सुद्धा बियाणं तुम्ही पेरू शकता। यामध्ये गणित असं आहे की ज्या फांद्या करणाऱ्या जाती आहे त्यामध्ये विरळ पेरणी करायची, झाडाची संख्या तिथं कमी असली पाहिजे म्हणजे फांद्याची संख्या वाढल, झाडाची संख्या तुम्हाला पेरल्यानंतर थोडं पतलं वाटल, ते मन लागणार नाही कसं तरी वाटल, चिंता करू नका, ते पतलं झालं तर तेवढ्या फांद्या जास्त करेल। आणि इथे ज्या उभाट वाढणाऱ्या जाती आहेत या उभाट वाढणाऱ्या जातीमध्ये झाडाची संख्या वाढवायची म्हणजे आपलं उत्पादन तिथं वाढणार। तर हे झालं सोयाबीनच्या वाढीनुसार जाती आहेत आणि त्याच्यानुसार एकरी बियाणं किती वापरायचं हे मी तुम्हाला सांगितलं। त्यानंतर सोयाबीन बियाण्याची निवड करताना मी सांगितलं बुस्टरचं 335 आहे, 228 याच बॅगमध्ये आहे, 93.05 आहे, त्यानंतर KDS 726 फुले संगम, त्यानंतर फुले किमया KDS 753, MUS 612, त्यानंतर 77-77, 88-88, 83-35 या बुस्टरच्या सगळ्या जातीचं उत्कृष्ट गुणवत्तेचं बियाणं बाजारात उपलब्ध आहे। आणि याची गुणवत्ता आपल्याला माहित आहे, मागच्या आपण 5-6 वर्षापासून बुस्टर सोयाबीन देतोय, आपण गुणवत्तेसोबत कधीही तडजोड केलेली नाही,
उत्कृष्ट गुणवत्ताच तुम्हाला तिथं बियाण्यामध्ये मिळेल. शॉर्टकट कधीही कोणता केलेला नाही. उच्च गुणवत्ता, उगवण शक्ती, प्रमाणित कडक परीक्षण या सगळ्या माध्यमातून गेलेलं आज आपल्या प्रेमामुळं बूस्टर बियाणं मला सांगायला अभिमान वाटतो की महाराष्ट्रामध्ये पहिल्या तीन मध्ये आपल्या बूस्टरच्या सोयाबीनची मागणी आहे. त्यामुळं आपण सुद्धा बूस्टर बियाण्याची निवड करावी. हे बियाणं सगळ्यात उत्कृष्ट आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. त्यानंतर बीज प्रक्रिया अत्यंत महत्वाचा विषय आहे. सोयाबीनला बीज प्रक्रिया केल्याशिवाय पेरायचं नाही. तर बीज प्रक्रिया का करायची, तर आपल्याला बघा सोयाबीनमध्ये मी प्रत्येक वेळेस सांगितलंय खोडकिडा येतो त्याच्यासाठी रिहांश 4 मिली प्रति किलो. मुळांची चांगली वाढ व्हावी यासाठी रायझर 4 मिली प्रति किलो आणि बॅग मधलं थायरम. किंवा तुमचं घरचं बियाणं असेल तर मग बाजारातलं विटा वॅक्स. हे सगळे तिन्ही औषधं एकरी जर खर्च आपण हिशोब केला तर 200-225 रुपयाचे 30 किलोला लागतात. पण याच्यामुळं तुमचं कीड नियंत्रण म्हणजे खोडमाशी खोडकिड्याचं नियंत्रण होईल. बुरशीचं नियंत्रण, सुरुवातीला जी बियाण्याद्वारे बुरशी पसरते तिचं नियंत्रण होईल आणि सुरुवातीची वाढ जोमदार होईल. रिहांश 4 मिली, रायझर 4 मिली आणि बॅग मधलं थायरम किंवा विटावॅक्स 3 ग्रॅम प्रति किलो असं आपल्याला बीज प्रक्रिया करायची. महागडे कोणतेही बुरशीनाशक किंवा कीटकनाशक वापरू नका, त्यामुळं फारसा फायदा होत नाही. या औषधांमुळे जेवढा फायदा होईल तेवढाही त्या महागड्या एकरी 500-600 रुपये एकरी खर्च लागणारे बरेचसे औषध बाजारात आहे. तर त्याच्याऐवजी तुम्हाला खूप स्वस्तात ही सीड ट्रीटमेंट आहे ही नक्की करा. ते म्हणजे बियाण्याचं लसीकरण आहे. लहानपणी जे आपण बाळाला लस देतो तसंच बियाण्याचं लसीकरण याला आपण म्हणू शकतो. तर या पद्धतीनं सीड ट्रीटमेंट करा तुम्ही. हे रायझर, रिहांश आणि थायरम एका टोपल्यात थायरम टाकलंय, त्यानंतर त्यात रिहांश घेतलं. रिहांशच का बघा, रिहांश किती घट्ट आहे बघा आणि चिकट आहे. त्या बाकीच्या थायमेथॉक्सॉनपेक्षा घट्ट आणि चिकट आहे. आणि हे रायझर आहे 1 किलोला 4 मिली असं. हे रायझर, रिहांश आणि थायरम हे सगळं एकत्र मिक्स केलं आपण, एकत्र मिसळून घेतलं आणि ते बियाण्यावर एकदम न टाकता असं पसरून टाकायचं. जेणेकरून एका ठिकाणी जर टाकलं तर बियाणं फुगू शकतं, त्याचे एम्ब्रियो डॅमेज होऊ शकतो. त्यामुळे असं पतलं पतलं टाकून लगेच त्याला चोळून घ्यायचं आणि सावलीत त्याला 2-3 तास 2-1 तास सुकू द्यायचं. हे तुम्ही बीज प्रक्रिया आताही करून ठेवू शकता. पेरणीच्या दिवशी खूप घाई होते तर तुम्ही लवकर जरी बीज प्रक्रिया करून ठेवली तरी हरकत नाही. आणि हे सगळे औषधं एकत्र करून बीज प्रक्रिया करायची. हे सगळ्यात कमी खर्चाचं आणि सगळ्यात फायद्याची बीज प्रक्रिया आपल्याला ठरू शकते. तर 8 दिवस आधी 15 दिवस आधी म्हणजे आता जरी तुम्ही बीज प्रक्रिया करून ठेवली, आता पुढच्या 8-10 दिवसात पेरणी होणारच आहे असं समजून त्याला, पण बीज प्रक्रिया केल्यानंतर त्याला सुकवा चांगलं. त्याला चांगलं सुकल्यानंतर मग बॅग मध्ये भरा आणि नंतर मग पेरणी करा. आता फांद्या करणाऱ्या जातींमध्ये अंतर जे आपल्याला हे दोन झाडातलं अंतर, कधी तुम्हाला जर काही शेतकरी पेरणीच्या ऐवजी सरीवर आंब्यावर किंवा बेडवर लागवड करायची म्हणतात, त्यांच्यासाठी ह्या ज्या केडीएसच्या जाती आहेत, KDS 726, KDS 753 किंवा 992 या जाती या बेडवर लागवडीसाठी, बेडवर किंवा तुमच्या सरीवर आंब्यावर हे उत्कृष्ट आहे. त्या फांद्या जास्त करतात आणि लागवड केली तर बियाणं कमी लागून त्यांना उतारा खूप चांगला येतो. तर साधारणतः 1.5 ते 2.5 फुटाचं तुम्ही दोन सऱ्यातलं अंतर ठेवू शकता आणि दोन बियातलं अंतर हे 10 ते 15 सेंटीमीटर ठेवू शकता. लागवड करायची असेल ते मशीन येतात लोटायचे, त्यांना लावा किंवा एका जागी 2-3 बिया मजुराकडून लावून घ्या. किमान 1.5 फूट आणि कमाल 2.5 फूट दोन सऱ्यातलं अंतर हे 1.5 ते 2.5 फूट ठेवू शकता लागवड करायचं असेल तर. बेड किंवा सरीवर आंबा टोकन लागवड जर करायचं असेल म्हणजे मोठ्या बेडवर जर तुम्हाला लावायचं, काही शेतकरी विचारतात ठिबकवर लावायचं, ठीक आहे, ठिबकची नळी ही सरीवर टाकली त्याच्या 9 इंच इकडं आणि 9 इंच इकडं असं हे बियाणं लावलं आणि याच्यामध्ये मग तिथं 2 फूट किंवा 2.5 फूट अंतर राहील. याच्यामध्ये साधारणतः 2.5 फूट म्हणजे या दोन झाडांमध्ये 2 ते 2.5 फूट अंतर राहील, या दोन झाडांमध्ये 1.5 फूट अंतर राहील. हे परत 2.5, 1.5 या पद्धतीने सुद्धा तुम्ही लागवड ज्यांना करायची त्यांच्यासाठी ही पद्धत आहे. पेरणी करताना काळजी घ्या. मी आधी सांगितलं 75 ते 100 मिलीमीटर पाऊस पडेपर्यंत पेरणी करू नका. जमीन थंड होणे गरजेचं आहे. 3 ते 5 सेंटीमीटर खोल पेरणी करा, जास्त खोल नको. एकदम
फक्त त्याच्यावर मातीचा थोडासा थर असावा, जास्त खोल जर पेरणी केली सोयाबीनचं टर्फल नाजूक असतं आणि उगवण शक्तीवर त्याचा परिणाम होऊ शकतो, त्यामुळे जास्त खोल पेरणी करू नका. प्रशिक्षित ड्रायव्हर असावा, पेरणी करणारा जो ड्रायव्हर आहे हा प्रशिक्षित असावा आणि उताराला आडवी पेरणी करणं गरजेचं आहे. बीबीएफ पद्धतीने पेरणीचा फायदे प्रत्येक वेळेस मी सांगत आलोय, साधारणतः फेब्रुवारी महिन्यापासून सांगत आलोय की बीबीएफ पद्धतीनं पेरणी करा. यावर्षी तर बीबीएफ अत्यंत महत्वाची, उताराला आडवी पेरणी करणं अत्यंत महत्वाचं आहे. याचं कारण की जास्त पाऊस पडला तर सरीतून पाणी वाहतं आणि कमी पाऊस पडला तर सरीत पाणी मुरतं. म्हणजे जास्त पाऊस पडला तरी फायदा, कमी पाऊस पडला तरी फायदा. 15-20% उत्पादनात वाढ होते आणि फवारणी सिंचनास मोकळी जागा आणि 20% बियाण्यात बचत होते. एवढे सगळे फायदे आहेत. हे बघा कसं आहे, हे बीबीएफ पेरणी यंत्र आहे. शेवटचं फण जे आहे त्याला शेवटच्या फणाला हे लावलेलं असते, तुमच्या सऱ्या सरीचं रेजर लावलेलं असते, फाळ लावलेला असतो आणि या सरीत परत पेरून तिकडून येताना सरी पडते. या पद्धतीनं हे बघा बदलले नाही करे, जास्त पाऊस पडला सरीत पाणी साचलं, वरम जो वरम आहे किंवा तुमचं बेड तयार झालं इथं वापसा स्थिती राहते. पावसात गॅप पडला तर ह्या सऱ्यामध्ये पाणी मुरलंय, त्यामुळं जो बेड तयार झालाय तिथे जास्त दिवस ओलावा राहतो. इथे बघा हे गॅप सुटलाय, तुम्हाला फवारणीला सोपं, शेवटपर्यंत फवारणी करू शकता, स्प्रिंकलरचे पाईप वापरू शकता किंवा काही पण मशागत तुम्ही शेवटपर्यंत तिथे करू शकता. एक तास कमी लागलंय म्हणजेच तुमचं बियाणं सुद्धा तिथे 15-20% बियाण्यात बचत होते. हे कसं पेरायचं बघा, एकतर बीबीएफ पेरणी यंत्र असते यांना पेरा, किंवा साध्या पेरणी यंत्रामध्ये मधलं तास जे आहे ते रिकाम सोडा आणि त्याच्यावर 15-20 दिवसांनी त्या रिकाम सोडलेल्या तासामध्ये डवऱ्याला दोरी बांधून किंवा बळीराम नागराला सरी पाडून घ्या. काही करू शकता, बैल तिफन न पेरत असाल तर एक तिफन पेरायचं 3 तास, दुसरं तिफन मध्ये मधलं जे तास आहे ते बंद करायचं, म्हणजे 4 तास पेरले जातील, 5वा तास रिकाम राहील. जे रिकाम सुटलेलं तास आहे तिथं डवऱ्याला दोरी बांधून 15-20 दिवसानं सरी पाडायची, म्हणजे झालं बीबीएफ. तर बीबीएफ पद्धत खूप फायद्याची आहे, हे आपण याचा अवलंब यावर्षी नक्की करावा. आता लागवडीचं अंतर हे विद्यापीठ 30x10 किंवा 45x10 सांगते, पण जमिनीनुसार आपण एक वर्गीकरण केलंय. हे स्लाइड मी याच्या आधी सुद्धा बरेच वेळेस दाखवली आहे. आता ह्या जातीचे प्रकार पहा, उभाट वाटणारी, जास्त फांद्या करणारी आणि मध्यम फांद्या करणारी अशा 3 प्रकारच्या जाती घेतल्या आहेत. आणि जमीन घेतली आपण हलकी, मध्यम आणि भारी आणि खूप भारी या पद्धतीनं, आणि याच्या प्रमाणे 2 ओळीतलं अंतर किती ठेवायचं, 30 सेंटीमीटर 2 ओळीत अंतर ठेवा. हलक्या जमिनीत जास्त फांद्या करणारी जात असेल तर 45 सेंटीमीटर, मध्यम जमिनीत उभाट वाढणारी 15 इंच 37 सेंटीमीटर, मध्यम जमिनीत मध्यम फांद्या करणारी 45 18 इंच, आणि मध्यम जमिनीत जास्त फांद्या करणारी जात असेल तर 21 इंच अंतर ठेवा. भारी जमिनीत उभाट वाढणारी असेल तर 18 इंच, भारी जमिनीत मध्यम फांद्या करणारी असेल तर 21 इंच, भारी जमिनीत जास्त फांद्या करणारी जात असेल तर 24 इंचापर्यंत सुद्धा तुम्ही अंतर ठेवू शकता, म्हणजे 2 फुटाचं सुद्धा सावा ठेवू शकता. आणि खूप भारी जमीन असेल आणि सरी वरंबा किंवा बेडवर लागवड करत असाल तर 2.5 फुटाचा सुद्धा तुम्ही सावा ठेवू शकता, जेणेकरून फांद्या करायला करणाऱ्या जातींना जास्त जागा मिळाली तर जास्त फांद्या होऊन उत्पादन वाढेल. आणि कमी फांद्या करणाऱ्या किंवा उभाट वाढणाऱ्या जातींची जर संख्या झाडाची एकरी वाढली तरी उत्पादन वाढेल. तर हे उत्पादन वाढण्यासाठी फार महत्वाची गोष्ट आहे. रासायनिक खतांचा वापर सरळ, ज्या जमिनीत सोयाबीनची जास्त वाढ होते तिथं सिंगल सुपर फॉस्फेट 3 बॅग अधिक मिरोटॉप पोटॅश अर्धी बॅग, ज्या जमिनीत कमी वाढ होते तिथं 20:20:13 किंवा 24:24:08 एक बॅग आणि पोटॅश अर्धी बॅग, आणि ज्या जमिनीत मध्यम वाढ होते सर्वसामान्य वाढ असते तिथे डीएपी किंवा 12:32:16 किंवा 14:35:14 एक बॅग, डीएपी घेतलं तर अर्धी बॅग पोटॅश. मात्र सोयाबीन हे सल्फर लव्हिंग क्रॉप आहे, वर्षानुवर्ष एकाच जमिनीत जर तुम्ही सोयाबीन पेरत असाल तर त्या जमिनीतलं सल्फर कमी झालेलं असतं, त्यासाठी सल्फर दाणेदार 10 किलो किंवा सल्फा बुस्ट, सल्फा बुस्ट म्हणजे सल्फर WDG, हे आपलं फवारणीचं जे सल्फर असतं WDG फॉर्म मधलं, ते 2 किलो तुम्ही या खतात मिक्स करा. डीएपी किंवा 12:32:16 14:35:14 किंवा 10:26:26 त्यासोबत सल्फर अवश्य टाका. इथं सल्फर द्यायचं काम नाही कारण सुपर फॉस्फेट मध्ये सल्फर आहे, इथे सल्फर द्यायचं काम नाही कारण 13% किंवा 8% सल्फर आहे.
मात्र इथे तुम्हाला सल्फर मिक्स करावा लागेल। तर ह्या पद्धतीनं जास्त वाढ होणारी जमीन, कमी वाढ होणारी जमीन आणि मध्यम वाढ होणारी जमिनीत आपल्याला या खतांचा, अशा खतांचा वापर करायचा आहे। एनपीके आहे, पीबूस्ट आहे, केलिफ्ट आहे, यांचा वापर आपण करू शकता। सल्फर हे जमिनीतील महत्वाचं, मी तुम्हाला सल्फरचं महत्व सांगितलंय। तर हे झालं रासायनिक खताचं व्यवस्थापन। त्यानंतर जमिनीतील किडींचं नियंत्रण। आता मागच्या वर्षी आपण, मागच्या 2 वर्षामध्ये बऱ्याच ठिकाणी वानू आणि गोगलगाईचा खूप मोठा प्रादुर्भाव होता, काही ठिकाणी हुमणी आळीचा सुद्धा प्रादुर्भाव होता। पेरणी झाली की हे वानू किंवा गोगलगाव येतात, मग तिथं आपण औषधं फवारतो, काही औषधं जमिनीत टाकतो, तर याच्यामुळे जे संपर्कात आले ते मरतात। पण हे किस्ता जीआर जे आहे, कार्टाफ हायड्रोक्लोराइड याच्यामध्ये घटक आहे, हे एकरी 5 किलो जर आपण पेरणीसोबत जे खत पेरतो त्याच्यात जर मिक्स केलं चांगल्या प्रकारे आणि जर पेरणीसोबतच जर आपण टाकलं, तर हे 3 प्रकारे कार्य करते, आंतरप्रवाही, स्पर्शविष आणि पोटविष। म्हणजे ते झाडाचे मुळं ओढून घेतात, झाड सगळं विषारी होतं आणि त्यामुळं साधारणतः 1 महिना 6 महिन्यापर्यंत जी काही कीड त्याला खाईल ती कीड मरून जाते। त्यामुळं किस्ता जी आर तुम्ही तिथं 5 किलो, ज्या ठिकाणी वानूचा गोगलगाईचा किंवा कटवर्मचा त्रास आहे अशा ठिकाणी किस्ता जी आर एकरी 5 किलो आपण वापरू शकतो। तूर आंतरपीक घेतलं तर तुरीच्या दोन्ही बाजूला आपल्याला अंतर सोडायचं, हे बरेच वेळेस तुम्हाला सांगून झालंय, तुरीमध्ये सांगेल मी डिटेल। दे तन्नाशक हे उगवनपूर्व आणि उगवन पश्चात असे 2 तन्नाशक आहे। सध्या आपण उगवनपूर्व तन्नाशक पाहू, पेंडामिथिलिन, पनिडा ग्रँड आहे किंवा दोस सुपर किंवा टाटा पनिडा, याच्यामध्ये पेंडामिथिलिन घटक आहे, एकरी प्रमाण 700 मिलीचं आहे। पेरणीनंतर 3 दिवसाच्या आत एकरी 150 ते 200 लिटर पाणी आपल्याला वापरावं लागेल। किंवा दुसरं जे आहे हे स्ट्रॉंग आर्म म्हणजे डायक्लोसुलाम, बऱ्याच कंपन्याचा आलंय आता, 12.4 ग्रॅमचं पाऊच असते एक पुढी, अशी स्ट्रॉंग आर्म आहे, दबोच आहे किंवा अजून बऱ्याच कंपन्या आहेत। तर एकरी 12.4 ग्रॅम पेरणीनंतर 3 दिवसाच्या आत आणि पाणी मात्र घ्यायचं 150 ते 200 लिटर। एक गोष्ट लक्षात घ्या, उगवनपूर्व तन्नाशकीचे बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की रिझल्ट कमी येतात आणि याला सगळ्यात मुख्य कारण आहे पाण्याचं प्रमाण, एकरी पाणी आपण कमी वापरतो। 15 लिटरचे 10 पंप हे पडले पाहिजे तर त्याचे रिझल्ट सुंदर येतील। आपण 4-5 पंपात 5-6 पंपातच आटकतो त्याला, असं करू नका। 150 लिटर तरी पाणी एका एकरात पडलं पाहिजे।